तर इथे जे होल्डिंग पॉइंट्स आहेत आणि त्याच्याने ज्या समस्या निर्माण होतात त्या होल्डिंग पॉइंट्सचं डिसिल्टिंग करणं आणि त्याच्यावरती महानगरपालिकेने लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी त्याची मदत होते आणि म्हणून ते आम्ही कानावर घातलं. एक घनसोली ऐरोलीचा ब्रिज प्रस्तावित आहे, फायनल स्टेजला आहे, ते आम्ही कानावर घातलं. एक नेरूळचा ब्रिज आहे, फेज 1 फेज 2 जोडणारा, रेल्वे अल्याड पल्याड म्हणतात ना ग्रामीण महाराष्ट्रात, तेव्हा त्या अल्याड पल्याडला जोडणारा जो ब्रिज आहे तो सगळं झालेलं आहे. रेल्वेची परमिशन बाकी आहे केंद्रात, मी स्वतः त्या मंत्र्यांची बोली नाच आणि त्या ह्याची परमिशन घेऊन टाकतो. असे 3-4 विषय महत्त्वाचे होते शहराच्या दृष्टीने, त्याच्याबाबत चर्चा झाली. आणि तुर्भा स्टोरचा ब्रिज होता एक, 200 इमारतींच्या इथे ओसी आणल्या आहेत आणि त्याची प्लॅनिंग अथॉरिटी महापालिका होती, महापालिकेने CC दिली आहे. म्हणजे बिल्डिंग इल्लीगल आहे का तर नाही, त्यामुळे त्याला OC देणं गरजेचं आहे. CRZ लाईन येऊ शकत नाही, आता मध्ये गॅम्बिच रोड झालेला आहे, त्याच्यामुळे दिल्लीत बोलून ह्या 200 बिल्डिंगला OC देणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. हे सगळे विषय आम्ही आयुक्तांशी बोललो आहे. खास करून मला वाटतं तो ऐरोली आणि घनसोलीचा जो लिंक आहे ब्रिज, तो झाला तर मग शहरातली जी वाहतुकीची समस्या आहे ती खूप ठिकाणी तिचा परिणाम होईल, ती मोकळी होईल. म्हणजे जसं आपण बायपास करताना सगळ्या नसा साफ करून घेतो आणि एक मुख्य स्टेन घालतो, तसाच तो स्टेन टाकला तर या शहराचं हृदय परत फास्ट बीट करायला मला त्यांनी सांगितलेलं आहे. मी स्वतः महिनिषा म्हैसकरांशी आत्ता इथनं बाहेर पडताच बोलीन आणि लवकरात लवकर करून घेण्याचं. पण मग लोकांसमोर जाणारच होतं मी, येणाऱ्या काळात आम्ही लोकांसमोर जाणारच आहोत. ज्यांची सत्ता होती त्यांनी काय केलं हा प्रश्न उभा राहणारच आहे ना. आणि अख्ख्या नवी मुंबईला माहिती आहे इस सल्तनत का बादशाह कोण था. मैं जब भी भूमिका लेता हूँ मैं मेरे भूमिका से एक इंच भी ना इधर होता हूँ ना उधर होता. मैंने उनको ये समझाया है कि तुर्भे स्टोर का जो ब्रिज है वो ज़रूरतमंद ब्रिज है, 4 दिन में एक दुर्घटना घटती है उसमें एक जान चली जाती है, जान की कीमत देनी पड़ती है. इधर ये जो पेड़ है उनकी जान लेने वाले हो उसको बचाएंगे और वहाँ जान जा रही है उसको भी बचाएंगे. ये दोनों भूमिका हमारी है, उस भूमिका से हम एक इंच भी इधर उधर नहीं हों. ऐसा है कि जल्दबाजी में फैसला हुआ, ये पूरे नवी मुंबई को मालूम है. मैंने बांगर जी, मेरे अच्छे संबंध होते हुए भी मैंने कहा कि आपने ये भूमिका नहीं लेनी चाहिए थी, ये बहुत ही गलत भूमिका थी, 2500 पेड़ वहाँ पर काटे जा रहे हैं. तो ये जो हरी भरी मुंबई, नवी मुंबई दिख रही है, अभी भी बाहर देखिए कितनी हरी भरी मुंबई, नवी मुंबई दिख रही है. आज भी सुबह जाके देखिए वहाँ फ्लैमिंग हाउस कितने आते हैं. आज भी आप किसी भी गली मोहल्ले में चले जाइए, चहल पहल देखिए, जो अपने यहाँ पक्षी आते हैं उनकी चहल पहल सुनने में आती है, बहुत मज़ा आता है उसमें. तो मुझे लगता है ये जीवित रखने के लिए कुछ भूमिका राजनीति करने वाले पार्टियों को भी लेनी पड़ेगी. अच्छा हुआ कि 2008 में ये ठहराव पारित करने वाले जो इतने साल चुप्पी साधे बैठे थे, मैं तो 22 मई को आया. इनका कुछ लोगों का कहना है कि मैं पराया हूँ, मैंने पराये ने आके इसके आप कुछ लोगों की आँख खुल दी. मैं नहीं आता तो उनकी आँखें नहीं खुलती, ये उनको तो मजबूरन आँख खोलनी पड़ी. अगर मैं नहीं आता तो उनकी आँख नहीं खुलती. मैं शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मेरी तरफ देख के एक भूमिका ली, वरना वो कभी भूमिका लेते ही नहीं है. आम्ही आमच्या नगरसेवक आता चालले आहेत तिथे, आम्ही त्याच्या विरोधातही आंदोलन करू, त्याच्या विरोधातही बोलू. आम्ही कुठेही राजकीय हेतूने प्रेरित होऊन भूमिका घेत नाही. मी 2018 जेव्हा आरेचे वृक्ष कापले जात होते, मी 9 किलोमीटर डोंगरातनं चालत बरोबर जिथे झाड कापत होते त्याच्यासमोर उडी मारली होती आणि ती उडी पण मी 15 फुटावरनं मारली होती. जेव्हा अख्ख्या आरेमध्ये बंदी घातली होती, अक्षरशः सगळ्या वाटा बंद करून टाकल्या होत्या,
आदिवासींना रात्री आणून मारलं होतं. त्या परिस्थितीत काही आदिवासींची मदत घेत डोंगर दऱ्यातनं मी येऊन त्या तिथे गेलो. तेव्हा माझी भूमिका ही पॉलिटिकल नाही आहे. त्या लोक त्यांना सांगतात हा येतो, हा उपराय, हा टुपराय, माहीत नाही मत मी त्याच्यावर बोलत नाही. पण मी काळ आणि वेळ बघून भूमिका घेत नसतो. मी माझ्या इथे परफेक्ट असतं. इथे भूमिका घ्यायची आहे, किती अवघड असतो मी भूमिका घेणार. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.